नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी आरोग्य विभाग संदर्भात एक नवीन जाहिरात घेऊन आलो तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आहे जळगाव महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात ही भरती होणार आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही जाहिरात समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून शासनाच्या विविध भरतीसंदर्भात संदर्भात नवीन अपडेट ला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव शहर महानगरपालिका जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी स्टाफनर्स लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि पात्र उमेदवारांनी पंधरा एप्रिल दोन हजार एकवीसपासून पासून प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे गुरुवार हा प्रशासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांची पुढील दिवशी म्हणजे शुक्रवारी मुलाखती घेतल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत पदासंदर्भात ही जाहिरात तर विद्यार्थी मित्रांनो कोविड एकोणीससाठी हंगामी पदभरती संदर्भात ही जाहिरात आहे तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाअंतर्गत कोरोना एक विषाणूचे पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटर रुग्णालय दवाखान्याकरिता दरमहा एकत्रित मानधनावर खालील ताकद्यात नमूद केलेली पदे हंगामी स्वरूपात सहा महिन्या कालावधीकरिता भरावायची आहे सदर पदांचे नाव पदनाम शैक्षणिक आहारता व मुलाखतीचा दिनांक याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत पदासंदर्भात संपूर्ण माहिती तर पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी तर वैद्यकीय अधिकाऱ्यामध्ये एम बी बी एस पी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी डी एस ही पदे असून याची शैक्षणिक काळात राहणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम बी बी एस बी ए एम एस पी एच एम एस बी यू एम एस आणि बी डी एस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसरा आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचे नोंदणी बंधनकारक असणार आहे दुसरं पद असणार आहे स्टाफ नर्स जी एन एम तर याच्यासाठी शैक्षणिक का अर्थ बी एस सी एम एस सी नर्सिंग आर जी एन एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसरा आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे तिसरं पद आहे लॅब टेक्निशियन तर याच्यासाठी शैक्षणिक का अर्थ बी एस सी डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तो पद आहे फार्मसी याचे श्री शैक्षणिक आहार्थ असणार आहे बी फार्म डी फार्म पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसरा आहे नोंदणी असणे आवश्यक असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच काही महत्त्वाची सूचना पण आहे तर याच्यासाठी इच्छुक पात्रधारक उमेदवारांनी खालीलपैकी कोणत्याही दिवशी विहित वेळेत अर्ज व आवश्यक असलेल्या संपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रासह मूळ छायांकित प्रतिसह थेट मुलाखतीत उपस्थित राहावे आणि विद्यार्थी मित्रांनो यासाठी मुलाखतीची तारीख वार आणि वेळसुद्धा दिला आहे तर दिनांक अशा प्रकारे आहे की पंधरा चार दोन हजार एकवीसपासून वार गुरुवारी वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हा मुलाखतीचा वेळ याने दिलेला आहे तर टिप्पण पण दिली आहे यामध्ये तर पण आपण सविस्तर मध्ये समजून घेऊया तर यापुढे प्रत्येक गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत थेट मुलाखती घेण्यात येतील गुरुवार प्रशासकीय सुट्टी असल्यास त्याची पुढील दिवशी म्हणजे शुक्रवारी मुलाखती घेतल्या जातील सदर पदवर्ती बाबत अटी वर्षातीओ व्ही डॉट इन वर पाहाव्यास मिळते तर मुलाखतीचे ठिकाण अशा प्रकारे आहे की प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय छत्रपती दे शाहू महाराज रुग्णालय शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका जळगाव तर सहिनीशी जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या सहनीशी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात ही पदभरती होणार आहे त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो जळगाव शहर महानगरपालिका आणि आरोग्य विभागासंदर्भात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थ्या मित्रांपर्यंत ही जाहिरात शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो